आपल्या माहिती करता एक तर इम्पेरिकल डेटा नाही, तो सेन्सस डेटा आहे. इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात मागच्या सीएम समोरच्या बैठकीतच खुलासा झालेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचा अध्यादेश सरकारने काढला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने वेळ मागितलेली नाही, राज्य सरकारने 4 आठवड्याची वेळ मागून घेतली आहे. त्यामुळे कृपया तुमची माहिती सुधारित करा. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला जो काही अध्यादेश आहे, हा पहिल्यांदा ज्या स्वरूपात पाठवला होता त्या स्वरूपामध्ये तो जर मंजूर झाला असता तरीही कोर्टातनं त्याच्यावर स्थगिती आली असती. म्हणून राज्यपालांनी ते सरकारच्या लक्षात आणून दिलं, सरकारने सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला. त्याच्यानंतरची माहिती आता माझ्याकडे नाही आहे.